तालुक्यातील शेलगाव जानेफळ व ममुराबाद ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. फुलंब्री तालुक्यातील शेलगाव जानेफळ व ममुराबाद या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आशा वर्कर्स आणि प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करत सदर ग्रामपंचायत 100% लसीकरणाच्या जवळ पोहोचली आहे. ही ग्रामपंचायत 2 तालुक्यात विभागली गेली असून शेलगाव व जानेफळ ही गावे फुलंब्री तालुक्यात तर ममुराबाद हे गाव खुलताबाद तालुक्यात येते. या तीनही गावात लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता, परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा गावंडे, उपसरपंच ग्रामसेवक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसींबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करत नागरिकांच्या लसीकरणासंदर्भात असलेल्या शंका दूर केल्याने गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतले आहे. तसेच गावातील 100% लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सरपंच कृष्णा गावंडे यांनी सांगितले. सदरील लसीकरण शिबिराप्रसंगी लड्डू पठाण यांनी वृत्तदर्शनला प्रतिक्रिया दिली, पाहूयात ते काय म्हणाले. ग्रामपंचायत शेलगाव जानेफळ ममुराबाद अंतर्गत बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ममुराबाद येथे कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या गावामध्ये जवळपास 100% पर्यंत लसीकरण होत आहे आणि काही 10-5 लोक जे राहिलेले जे आजारी आहे त्यांना पण घरी जाऊन त्यांना लस देण्याचा डॉक्टर साहेब, सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रयत्न चालू आहे. यापूर्वी सुद्धा जानेफळ गाव हे 100% लसीकरण झालेलं आहे. ममुराबाद शेलगाव पण 100% लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत आता जवळपास 100% लसीकरणाचा कोरोनाच्या लसीकरणाचा टप्पा या ग्रामपंचायतीने पूर्ण केलेला आहे. या कामाकरता सगळ्या लोकांना लसीकरण व्हावं याकरता गावचे जे ग्रामपंचायतीचे सरपंच आहे कृष्ण पाटील गावंडे, तसेच उपसरपंच गप्पार पटेल आणि ग्रामसेवक यांना सहकार्य करण्यासाठी यांनी सहकार्य केलं आणि लोकांना प्रवृत्त केलं आणि यांना मदत करण्यासाठी अंगणवाडीच्या ज्या महिला कर्मचारी आहेत, आशाताई, त्यांच्यासोबत आशाताई पण आहेत, यांनी सुद्धा प्रयत्न केला. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सरपंच कृष्णा गावंडे, उपसरपंच गफ्फार शेख, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश साबळे, डॉक्टर अंजुम निलोफर, ग्रामसेवक डी एन अंतराये, पोलीस पाटील अमित शाह, ग्रामपंचायत सदस्य दत्तू देवकर, लड्डू पठाण, तेजराव खिल्लारे, पवन खिल्लारे, नवनाथ खिल्लारे, अफसर सय्यद, निर्मलाबाई जाधव, लक्ष्मीबाई गावंडे, मधुकर इंगळे, ज्ञानेश्वर वाघदरे, अरुण खिल्लारे, नसीर सय्यद, मुनीर पठाण, बबन खिल्लारे, बाळू खिल्लारे, शंकूर शेख, भाऊसाहेब वेताळ, तुकाराम वेताळ, अप्पासाहेब वेताळ, वसंत वेताळ, सुखदेव वेताळ, जावेद शेख, बाबासाहेब वेताळ, अफजल शेख, दाऊद शेख आदींनी परिश्रम घेतले. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हाफत, फुलंब्री.